तशी काही प्रतिक्रिया शरद पवार प्रतिक्रिया देत नसतात अनपेक्षित निकाल आहे. महाराष्ट्रात सगळेच बोलत आहेत, ते फक्त काय आम्हीच बोलतो आहोत असं नाही. महाराष्ट्रातली जमिनीवरची परिस्थिती आणि लागलेले निकाल याच्यामध्ये 100% अंतर आहे असं महाराष्ट्रातली जनताच बोलते. असं लोक संशय लोकांचा संशय आहे ना. आम्ही तर अजून ईव्हीएमवर काहीच बोललेलो नाही, आम्ही कशावरही काहीही बोललेलो नाही, कशावरच काही बोललेलो नाही. ज्या सभा झाल्या आमच्या त्याला लाखो लाखोंची गर्दी होती. लोकसभेच्या 3 महिन्याच्या अगोदर झालेल्या निवडणुकांमध्ये जिथे आम्हाला स्पष्टपणाने विविध मतदारसंघांमध्ये 30-30, 40-40 हजारचं आघाडी होती, त्या मतदारसंघात आम्ही 80 हजारांनी मागे जातो, म्हणजे याचा अर्थ 1,20,000 मतं उलटी फिरली. हे सहसा शक्य नसतात. नाही मोदी लाटेत मी आत्तापर्यंत महाराष्ट्राचा इतिहास वाचून दाखवतो, असं कधी संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली, चळवळीची निवडणूक झाली, तेव्हा कधी असं घडलं नाही. 71-77 साली कधी घडलं नाही. 80 साली जेव्हा परत इंदिरा गांधी आल्या तेव्हा कधी घडलं नाही. 89 साली घडलं नाही. असा निकाल महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी लागलेला असं नाही. अनेक वेळा विरोधी पक्ष ताकदीने लढले, विरोध सत्ताधारी ताकदीने लढले, पण विरोधी पक्षाला समान मत हे मिळाले, उमेदवार निवडून आले त्यांचे. असं म्हणजे नगण्य, जवळजवळ नगण्य, हे आश्चर्याची बाब आहे, धक्कादायक आहे. आता त्याची कारणं काय आहेत हे आत्ता सांगणं चुकीचं होईल. पैशांचा पाऊस म्हणजे काय, प्रत्येक उमेदवाराला जर तुम्ही 60-60 हजार लाख कोटी 80-80 कोटी रुपये देणार असाल तर काय समोरचे उमेदवार करणार काय. विरोधी पक्ष नेता नाहीये सर. असं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना की 1960 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला, त्याच्यानंतर आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी अशी काही निवडणूक जिंकलेली नाही की विरोधी पक्ष फार धुळीस मिळालेले आहेत. एक काँग्रेस तेव्हा सत्ताधारी होते, विरोधी पक्ष अनेक होते, पण काँग्रेसनी कधीही असं काही निवडणुका जिंकल्या नाहीत की सत्ताधारी नगण्य होते. अजून ते मला ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांकडनं ऐकून घेत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे. आणि शरद पवार कधीच आपलं मत व्यक्त करत नाही, ते लोकांचं ऐकून घेऊन मग मत तयार करतात. तो पुढं जाऊ शकतो उद्या सरकार स्थापन. साहेब आम्ही आमच्या चिंतेत आहोत, त्यांची सत्ता स्थापन होते की नाही ह्याला मला काही घेणं देणार नाही.